चंद्रपूर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या अमृत पेयजल योजनेचे काम सध्या चंद्रपूर शहरातील भिवापूर, पठाणपुरा, मातानगर आणि शहरातील इतर ठिकाणी सुरू आहे. मात्र पाईपलाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते सर्वत्र फोडल्या जात आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने केलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील नागरिकांकडून कर स्वरूपात वसूल केल्या जाणाऱ्या महसुलाची या कामामुळे उधळपट्टी केल्या जात आहे. हा सर्व प्रकार कंत्राटदाराला फायदा पोहोचवणारा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. आवास जास्तीत जास्त 3-4 वर्षे झालेले आहे आणि हा पहिलेच काम अगर यांना रोड करून पाईपलाईन टाकायची असते हे तर मला वाटते 2-3 वर्ष पहिले ते काहीतरी झालं होतं. हां, तेव्हा ते करायला पाहिजे होतं. हे आता हे पुढून म्हणजे जनतेचा पैसा जात आहे. मग हे टॅक्स वाढा ते टॅक्स वाढवा काय, गरीब लोक मरत आहेत ना. नोकरीवाल्याच्या पगारातून कपात करणार पण ह्या जनसामान्य माणसाच्या कुठून देणार आहे. हे तोडफोडचे काम म्हणजे हा जनतेचा पैसा वेस्टेज आहे. मात्र महापालिका यावर डोळेझाक करत असून ही योजना पूर्ण होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरली आहे. महानगरपालिकेमार्फत नवीन पाईपलाईन टाकत आहे अमृत कलश योजनेची. अमृत कलश योजना चांगली आहे, नागरिकांसाठी चांगलीच आहे. पण जो नवीन रस्ते आत्ताच काही दिवसात नवीन रस्ते बांधकाम झाले आहे ते रस्ते तोडून मोठे मोठे खड्डे पाडून त्याचं बांधकाम चालू आहे आता नवीनमध्ये, तर ते न होता त्याचं तात्काळ कारवाई, तात्काळ ते नवीन रस्ते जसे होते तसे बनवून द्यायला पाहिजे. याचा नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि कोणाची जीवितहानी टळली पाहिजे. जर कमी जास्त जर झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरांसाठी अमृत पेयजल योजना मंजूर करण्यात आल्या. यात चंद्रपूर शहरासाठीही ही योजना मंजूर झाली. मात्र या योजनेमुळे नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याने या योजनेवर सर्वत्रच टीकेची झोड उठली आहे.